शेगाव बाजार समितीचे सत्ता बदल, सहकार पॅनलचे श्रीधर उन्हाळे अविरोध। अखेर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सत्तांतर झाले। परिवर्तन पॅनलचे सभापती गोविंद मिरगे अपात्र ठरल्यानंतर मागील 40 वर्षापासून बाजार समितीच्या सत्तेत असलेल्या सहकार पॅनलने आज सभापतीपदी श्रीधर राव उन्हाळे यांना अविरोध निवडून आणून पुन्हा सत्ता काबीज केली आहे। शेगाव बाजार समितीमध्ये मागील निवडणुकीत एका मताने भाजपा प्रणित परिवर्तन पॅनलने सत्ता काबीज केली होती। दरम्यान सभापती पदावर असताना गोविंद मिरगे यांनी अधिकाराचा वापर करून बाजार समितीचे निधीचा गैरव्यवहार केल्याचे लेखापरीक्षण अहवालात सिद्ध झाल्याने त्यांचे अधिकार काढून ते उपसभापती सुनील वानखडे यांना गेल्या काही महिन्यापासून देण्यात आले होते। दरम्यान सहकार पॅनलचे संचालक श्रीधर राव उन्हाळे यांनी राज्याचे पणन संचालक यांच्याकडे तत्कालीन सभापती गोविंद मिरगे यांच्या विरुद्ध काही महिन्यापूर्वी दाखल केलेल्या तक्रार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक यांनी मिरगे यांचे सदस्यत्व रद्द केल्याने गेले काही दिवसापासून रिक्त आहे। त्यामुळे आज सोमवारी सभापती पदासाठी निवडणूक पार पडली। दुपारी 1 वाजता सभापती निवडीसाठी सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र परिवर्तन पॅनलचे सदस्य या बैठकीला उपस्थित झालेले नाही, यामुळे ही निवडणूक प्रक्रिया अविरतपणे पार पडली। यामध्ये संचालक श्रीधर उन्हाळे यांची सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली। आज शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीची निवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि नवीन आमच्या संचालकापैकी श्रीधर दिनकरराव उन्हाळे रानाड टाकळी विरो यांचा अर्ज एकमेव अर्ज त्या ठिकाणी आल्यामुळे आज ते या ठिकाणी शेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून अविरोध त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। यामध्ये आमचे सर्व संचालक आणि आम्ही बाजार समितीचे सर्व कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस स्टेशन, त्यांचा संपूर्ण स्टाफ या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। गेल्या वेळेस ह्या जे इथं जे संचालक मंडळ आलं होतं त्या संचालक मंडळांनी खूप चुकीचे अत्यंत चुकीचे कामं करून बाजार समितीला बऱ्याचशा लाखो रुपयाचा चुना त्या ठिकाणी लावला आणि त्यांना प्रत्येक मीटिंगमध्ये आम्ही सांगत होतो की हे चुकीचे काम आहेत, तुम्ही करू नका, परंतु त्यांना ते करता आले नाही। परंतु त्यांना त्यांच्याच मताप्रमाणे त्यांनी कायदे नियम धाब्यावर बसून त्या ठिकाणी त्या बाजार समितीचा कारभार चालवला आणि त्याचे परिणाम आज ते भोगत आहेत। त्या ठिकाणी जो काही खर्च बाजार समितीचा झालेला आहे, वायफट खर्च झालेला आहे, तोसुद्धा त्यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश त्या ठिकाणी हायकोर्टांनी दिलेले आहेत, डीडीआर ऑफिसने दिलेले आहेत, जॉईंट डायरेक्टर साहेबांनी पण दिलेले आहेत, ऑडिट विभागाने बद्दल दिलेले आहेत। हा कास्तकारांचा पैसा आहे, त्या पैशाचा सदुपयोग न करता, बाजार समितीच्या विकासाकरिता न लावता त्यांनी अत्यंत हा पैसा वेस्टेज गमावलेला आहे आणि शेतकऱ्यांचा या बाजार समिती शेतकऱ्यांची आहे, त्यांचा फार मोठा घोर अवमान केलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी सभापती निवड झाली, त्यांना मी त्यांची सुद्धा आणि माझ्या संचालकसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन। विरोधकांनी केलेल्या अवैध कामाचा आणि गैरव्यवहार केल्याने अपात्रतेच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे। सहकार पॅनलने 40 वर्ष सत्ता भोगली आहे, मात्र 1 रुपयाचा दाग लागलेला नाही। हाच फरक सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आहे। हे यापुढेही बाजार समितीचा विकास शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पुन्हा केला जाईल असे आश्वासन त्यांनी आपल्या भाषणात दिले। यावेळी शेगाव तालुक्यातील शेतकरी आणि सहकार पॅनलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर शहरातील छत्रपती शिवाजी चौकात पोहोचून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।